स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाला रविवार गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून धान्य चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे शेख रफिक शेख बशीर राहणार संजय नगर नायगाव अकोट फाईल अकोला यास ताब्यात घेऊन तपासामध्ये विचारपूस केली असता त्याचे साथीदार सय्यद आमीन सय्यद अली राहणार भारतनगर अकोट फाईल अकोला व सलीम शहा राहणार बाबडी दर्यापूर जिल्हा अमरावती यांच्या मदतीने पोलीस स्टेशन बोरगाव मंजू अपराध क्रमांक 440/2021 कलम 380 461 भादवी तसेच पोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण अपराध क्रमांक 425/2021 कलम 380/461 भादवीमध्ये सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने चोरी करून विकलेले सोयाबीन किंमत अंदाजे 265,450 रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेले वाहन क्रमांक MH30BD0617 किंमत अंदाजे 5,00,000 रुपये व एक लोखंडी टॉमी असा एकूण 765,450 रुपये मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलीस स्टेशन बार्शी टाकळी नंबर 493/2021 कलम 380/461 भादवीमधील चोरी केलेला वेल्डिंग मशीन व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. यातील दोन आरोपी फरार असून आरोपी नामे शेख रफिक शेख बशीर संजय नगर नायगाव अकोट फाईल अकोला पोलीस स्टेशन बोरगाव मंजू नंबर 440/2021 कलम 380/461 मध्ये पुढील तपास पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर माननीय अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष महल्ले स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव ASI दशरथ बोरकर कॉन्स्टेबल गोकुळ चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील खोडकर पोलीस कॉन्स्टेबल तडफदार लीलाधर खंडारे पोलीस कॉन्स्टेबल शेख अन्सार चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप पवार यांनी केले. MCN न्यूज करिता संजय गवई बोरगाव मंजू.